Okay, so now draw top view. ऐकू सगळ्यांना ऐकताय ना? कोणास काय आवाज येत नाही मध्ये आधी, त्यामुळे मला वाटतं कोण ऐकतंय का नाही म्हणून मध्ये आधी मी विचारत असतो. नंतर मी एकटाच बडबडत बसायचो. नाव टू ड्रॉ अ टॉप टॉप व्ह्यू. टेक प्रोजेक्शन फ्रॉम ऑल कॉर्नर्स ऑफ द फ्रंट व्ह्यू. So here is again one corner. Here is one line. Okay. Now here we want length and width. Length we got from the front view. Now we have to plot the width here. So total width is 50 millimeter. Total width is of 50 millimeter. So take tentative 10 to 15 millimeter distance from the XY line, and from this line take distance of 50 millimeter. If suppose this is the 50 millimeter distance, so this is one block. आता याच्यामध्ये जर आपण वरून पाहिलं, वरून जर पाहिलं तर आता याच्यामध्ये कसं दिसतंय पहा. मी तर लिहितो फ्रंट व्ह्यू कोणता होता तो, म्हणजे लक्षात येईल. सो दिस इज फ्रंट व्ह्यू, दिस इज फ्रंट व्ह्यू. ओके, नाव फॉर टॉप व्ह्यू कलर चेंज करतो. दिस इज दिस प्लेन अंडर टॉप व्ह्यू. दिस विल बी ऑन टॉप व्ह्यू, म्हणजे याच्याने डायमेन्शन पण राहतील या बाजूला. हे सुद्धा टॉप व्ह्यू करेक्ट आहे. हे सोडून काय येते का टॉप व्ह्यू मध्ये बघा. हॅलो. नो सर. हा ठीक आहे. आता हा जो टॉप व्ह्यू आहे तो काढायला चालू करू. मी पहिल्या सुरुवातीला इथून सुरुवात करतो, या कॉर्नर पासून. इथला हा कॉर्नर म्हणजे याच्यामधला हा कॉर्नर आहे, हे महत्वाचं समजलं पाहिजे. आयसोमेट्रिक व्ह्यू मधला कॉर्नर जो आहे तो इथं कोणता आहे हे समजले की डायग्राम स्टार्ट करता येते आपल्याला. ओके, जर तो कॉर्नर पकडायचा चुकला, तुम्ही जर हा जो कॉर्नर आहे हा कॉर्नर म्हणून जर याला पकडला तर डायग्राम उलटी काढणार तुम्ही. ओके, वरचा फ्रंट व्ह्यू वेगळा आणि टॉप व्ह्यू वेगळा येणार, म्हणजे याचा हा जो कॉर्नर आहे तो याचा इथं हा कॉर्नर आहे. ओके, सो आय विल ड्रॉ हियर. मग इथून हे डिस्टन्स किती आहे, इथून इथपर्यंत 20. सो इथं आपल्याला ऑलरेडी 20 मिळालेलं आहे. अप टू दॅट पॉइंट इट इज 20. त्याच्यानंतर इथून इथपर्यंत किती डिस्टन्स आहे कोण सांगतंय मला आता बघू. हे डिस्टन्स या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत डिस्टन्स किती आहे सर? ते 20 खाली घ्यायला पाहिजे ना. खाली कुठं? म्हणजे ते तुम्ही 20 जे आडवं काढले ते खाली यायला ते असं म्हणताय का? नाही, मी ही लाईन काढली बघा इथून इथपर्यंत. आता मी वरून बघतोय बरं का, ऑब्झर्वर वर आहे इथं. ऑब्झर्व इज फ्रॉम दिस साइड. इथून बघितल्यानंतर ही आता हॉरिझेंटलच येणार. अशी उभी जर काढली मी उभी तर ती विड्थ मध्ये येते, बरोबर आहे का? ही विड्थ आहे ना उभी आणि ही लेंथ आहे. हा, आणि ही जर तुम्ही पाहिली ही, तर ही काय आहे? हे लेंथ आहे, विड्थ नाही. आता जी मी काढतो ही, ही विड्थ आहे. मग ती आता तुम्ही म्हणताय तसं खाली यायला पाहिजे. आलं का लक्षात? यस सर. हा, तर हे डिस्टन्स किती आहे मला पाहिजे आता? 20 आहे का? ट्वेंटीच आहे ना? 15 बघा,
15 आहे 20 आहे आता मी सांगतो याची टोटल विड्थ आहे 50 बरोबर आहे त्यातून हे 10 गेलं म्हणजे किती राहिलं 40 राहिलं बरोबर आहे मग इकडं निम्म आणि इकडं निम्म त्यातलं इथं 20 तुम्हाला दिलेलंच आहे ऑलरेडी इकडं जे दिलेलं आहे तेच तिकडं असतं कारण डायग्राम कशी आहे सिमेट्रिकल आहे सिमेट्रिकल जर डायग्राम असेल तर तुम्ही अजून एका गोष्टीचा फायदा घेऊ शकता तो म्हणजे याच्या मधोमध एक सेंटर लाईन ड्रॉ करू शकता हे समजा 50 आहे तर याच्या बरोबर मधोमध एक सेंटर लाईन तुम्ही ड्रॉ करू शकता ओके त्याचा तुम्हाला फायदा होतो कसा फायदा होतो तर या सेंटर लाईन पासून तुम्ही सिमेट्रिकल असल्यानंतर दोन्ही बाजूला समान अंतरावरती डिस्टन्स टाकू शकता इफ सपोज दिस इज सेंटर लाईन ओके सो दिस इज द सेंटर लाईन या सेंटर लाईन पासून इकडं 25 आणि इकडं 25 त्यातले 10 या स्लॉट साठी इथं जो मध्ये आहे ओके या स्लॉट साठी गेलेले आहेत तर पलीकडे राहतील 20 म्हणजे 20 मग त्याच्यासाठी इथून खाली 20 मिलीमीटर येतो मी म्हणजे सेंटर लाईन पर्यंत किती डिस्टन्स राहणार सेंटर लाईन पासून किती डिस्टन्स ठेवतो 5 मिलीमीटरचा आता मी कुठं आलेलो आहे या पॉइंटला आलेलो आहे आता इथून इकडे किती आहे परत लेंथ मध्ये बरं का हे आता हॉरिझॉन्टल जाणार हे डिस्टन्स किती असेल मग आता 15 जे इथं दिलेलं आहे ओके किंवा तुम्ही डायरेक्ट इकडे कनेक्ट केलं तरी चालतं कारण आपल्याला ऑलरेडी ते मिळालेलं आहे वरून प्रोजेक्शन फ्रंट व्ह्यू मधून त्याच्यानंतर 10 मिलीमीटर इकडं ओके त्याच्यानंतर परत पाठीमागारी त्याच्यानंतर या बाजूला जसंच्या तसं सेम जसं वर काढलेलं आहे मी त्या प्रकारे इथंपर्यंत येते म्हणजे मी आता कुठं आलेलो आहे या कॉर्नरला आलेलो आहे आता या कॉर्नर मधून इकडे जातो इकडे येतो परत आणि हे कंप्लीट करतो इथून इथपर्यंत स्ट्रेट आहे त्याच्यानंतर हे डिस्टन्स 10 मिलीमीटर आहे म्हणून इथून इकडं 10 मिलीमीटर जातो मी ठीक आहे 10 मिलीमीटर थोडस छोटं झालं थोडं मोठं करतो तुम्ही मात्र मोजून घ्यायचं आहे सगळं हे ओके त्याच्यानंतर इकडं आतमध्ये 10 मिलीमीटर मगाशी फ्रंट व्ह्यू मध्ये जे डॉटेड दिसत होतं ते आता व्हिजिबल झालं दिसायला लागलं त्याच्यानंतर इकडं 30 आणि परत इकडं बाहेर इथून इकडं अँड हे परत 10 मिलीमीटर ओके आता मी फक्त एवढा हा टॉप व्ह्यू काढला हा असा इथून काढला हा आणि या ठिकाणापर्यंत आता अजून हा टॉप व्ह्यू हा जो चौकोन आहे दिसला 15 असा 15 आणि असा 20 जो मला इथं ऑलरेडी मिळतोय हे डिस्टन्स किती आहे 15 आहे आणि हे किती आहे 20 आहे बरोबर आहे का बघा लक्षात येत आहे का तुमच्या तुमच्या लक्षात येईपर्यंत थोडासा वेळ देतो मी बऱ्याच वेळेला आपल्याला लगेच इमॅजिन होत नाही की हे असं कसं आलं इथून किंवा ही डायग्राम थोडीशी फिरवल्यासारखी वाटते तर थोडस तुम्हाला लक्ष द्यायची गरज आहे लक्ष देऊन बघावं लागणार आहे याच्यामध्ये आणि एकदा तुमच्या नजरेत बसलं की परत मग हे इझिली तुमच्या लक्षात येऊन जातं
मग ही राहिलेली लाईन मी ड्रॉ करतो. दोन्ही बाजूचे हे दोन टॉप व्ह्यू. तसंच या बाजूलाही आता डॉटेड लाईन. याच्यामध्ये डॉटेड लाईन दोन दिसत आहेत. याच्यामध्ये दोन डॉटेड लाईन दिसत आहेत. कुठं दिसतील? म्हणजे लेंथ मध्ये दिसतील की विड्थ मध्ये दिसतील? लेंथ मध्ये दिसतील, करेक्ट. या बाजूने वरून आपण पाहतोय, म्हणजे इथं असणारी जी लाईन आहे, इथं एक लाईन आहे बघा अशी आतल्या बाजूने आणि दुसरी इथं आहे. ओके, हे थ्रू आउट आहेत. पण वरून बघितल्यानंतर या वरच्या सगळ्या असणाऱ्या ऑब्जेक्टच्या पोर्शनमुळे त्या दिसत नाहीत. मग त्या इकडून 10 मिलीमीटर आहेत आणि इकडून 10 मिलीमीटर आहेत. आणि ह्या कशामध्ये आहेत? लेंथ मध्ये आहेत. म्हणून या ठिकाणी आपण लेंथ मध्ये इकडून 10 मिलीमीटर म्हणजे याच्यामधून. आता या ठिकाणी काय आहे, ही पहिली कंटिन्युअस लाईन आहे आणि ही डॉटेड. ही जी कंटिन्युअस लाईन आहे इथून पुढे इकडे, याच्या खाली ती डॉटेड केलेली आहे. सेम या बाजूला सुद्धा. ओके, आता याला मी डॉटेड करतो. पिंक कलर ऍक्च्युली थोडासा डार्क असायला पाहिजे होता, पण इथं पेंट मध्ये काय दिसला नाही मला कुठं. तुम्हाला दिसतोय ना कलर तो पिंक? नाहीतर डॉटेड, एकदम पूर्ण डॉटेडच होऊन जाईल. तुम्हाला लाईन दिसायला पाहिजे. थोडासा फेंट वाटतोय हा. सो दिस वन इज द डॉटेड लाईन इन द टॉप व्ह्यू अँड दिस इज द कम्प्लीट प्रेझेंटेशन ऑफ टॉप व्ह्यू. इथपर्यंत आलाय सगळेजण? काजून काढतायत सगळ्यांनी. ड्रॉ करून पहा, प्रॅक्टिस करून पहा. फक्त शिकवत असताना हे असं बघणं समोरासमोर सोपं वाटतं, म्हणजे आपल्याला वाटतं की आपल्याला समजले. पण ज्या वेळेला आपण ऍक्च्युअल काढायला चालू करतो त्यावेळेला तिथे प्रॉब्लेम्स येतात, किंवा आपण काढतो परंतु ते चुकलेलं असतं, उलट सुलट काढतो. ग्राफिकची एक खासियत अशी आहे की मुलं बऱ्यापैकी सगळं काढतात. ओके, समजलं असू द्या नाहीतर नसू द्या, थोडंसं माहीत असलं की त्याच्यावरून काढतात, पण ते चुकीचं काढतात हे त्यांना कळत नाही. ग्राफिकचा बऱ्यापैकी सिलॅबस हा रिड्यूस केलेला आहे. आता मी प्रोजेक्शन घेतो फ्रंट व्ह्यू मधून हाईट साठी, साइड व्ह्यू काढण्यासाठी. हा राईट हँड साइड व्ह्यू काढायचा आहे आपल्याला. त्यासाठी प्रत्येक व्ह्यू मधून, सॉरी प्रत्येक कॉर्नर मधून प्रोजेक्शन लाईन घेतो मी, जेवढ्या शक्य होतील तेवढ्या. प्रोजेक्शन लाईन ह्या खूप फेंट घ्यायच्यात आपल्याला, जेणेकरून आपली ऍक्च्युअल डायग्राम त्याच्यामध्ये डिस्टर्ब नाही झाली पाहिजे. ऍक्च्युअल डायग्राम ही ऍक्च्युअल दिसली पाहिजे. मी तुम्हाला पहिल्या सुरुवातीला पण सांगितलं की फेंट लाईन किती फेंट असावी, डार्क लाईन कशी असावी. ओके, त्याच्यानंतर डॉटेड लाईन साठी जी आहे इथं त्याची पण एक प्रोजेक्शन लाईन घेतो. आता माहित नाही या व्ह्यू मध्ये ती डॉटेड दिसेल की कंटिन्युअस दिसेल, पण बघू. प्रत्येक कॉर्नर साठी मी एक एक लाईन घेतोय. त्याच्यानंतर आता इथं एक 45 ची लाईन ड्रॉ करतो. आणि
टॉप व्यू मधून त्याच्यावरती प्रोजेक्शन घेतो. तुम्ही माझ्याबरोबर काढायला चालू करा, कारण परत तुम्हाला वेळ मिळणार नाही. सो दिस वन इज द सेंटर लाईन. सेंटर लाईन यू कॅन टेक ऍज इट इज. सेंटर लाईन तुम्ही जशी तशी पुढे घेऊ शकता प्रोजेक्शन लाईन घेण्याऐवजी, किंवा पाहिजे तर सेंटर लाईन प्रोजेक्शन लाईनही घेऊ शकता. सेंटर लाईन ही सगळीकडे सेंटर लाईन म्हणूनच पुढं जात असते. त्याच्यानंतर ओके, हे बऱ्यापैकी सगळे कॉर्नर्स मी घेतलेले आहेत. So these are the projections. Now we are going to see from this. मी आला तर वेगळा कलर चूज करतो, चॉकलेट कलर चूज करतो. साईड व्ह्यूला आपण या बाजूने पाहणार आहे, म्हणजे जिथं साईड व्ह्यू कुठला कुठला असेल ते आपण पाहू इथं. तर हे साईड व्ह्यू मध्ये येईल हा पोर्शन, म्हणजे हा जो पूर्ण पोर्शन आहे हा हा एक साईड व्ह्यू मध्ये येईल. आणि त्याच्यानंतर हा एक रेक्टॅंगल आणि पलीकडच्या बाजूला असणारा हा एक रेक्टॅंगल, बरोबर आहे का? बघा का याच्या व्यतिरिक्त अजून काय साईड व्ह्यू मध्ये येईल. इज दॅट ओके? हॅलो. यस सर. यस सर. सो सेंटर लाईन मी जशीच्या तशी काढून घेतो. ही सेंटर लाईन याच्यामध्ये घेतो, म्हणजे त्याचा वापर करता येईल मला अजून पण. फ्रॉम दिस पॉइंट इथून घेतो मी अशी सेंटर लाईन. ही डायग्रामच्या बाहेरपर्यंत काढतो आपण. एका व्ह्यू मधून दुसऱ्या व्ह्यू मध्ये पण जाऊ शकते. सो दिस वन इज द सेंटर लाईन. आता मी पहिल्यांदा हा ब्लॉक, म्हणजे हा जो दिसतोय आपल्याला सी टाईप आहे खाली आणि असा वर आहे, हा पहिल्यांदा मी काढून घेतो. त्याच्यासाठी हा जो कॉर्नर आहे लेफ्ट साईडचा, इथला जो कॉर्नर आहे लेफ्ट साईडचा, तो इथं या लेफ्ट साईडला येईल, बरोबर आहे? आणि त्याच्यापासून मी सुरुवात करतो. हा इथं, इथून वरती किती 20 वरती, बरोबर आहे? इथून वरती 20 वरती मला स्ट्रेट जावं लागेल. त्याच्यानंतर परत आतमध्ये 20, हे पूर्ण डिस्टन्स किती आहे 50 आहे. याच्या आतमध्ये परत 20, म्हणजे याच्यापासून 5 मिलीमीटर थोडस पाठीमाग, ठीक आहे? त्याच्यानंतर वरती, वरती किती आहे हे परत परत 20 आहे. त्याच्यानंतर इकडं 10. आता मी इथं आलोय बघा या पॉइंटला, ठीक आहे? ह्या डायग्राम मध्ये मी कुठं आहे ते पण दाखवतो तुम्हाला. आता इथून मी खाली येतो इथं 20 पर्यंत. त्याच्यानंतर आता इथं आलो मी, आता इथून इकडं परत 20. आता इथं आलो मी या पॉइंटला आलो. आता इथून खाली जातो इथपर्यंत, हे परत किती आहे 20 मिलीमीटर आहे. त्याच्यानंतर इथून इकडे 10, इथून इकडे 10. हे बघा मला ऑलरेडी प्रोजेक्शन लाईन मुळे
बऱ्याचशा लाईन्स या मला ऑलरेडी मिळालेल्या आहेत. त्याच्यानंतर परत इथून वरती 10 हे बघा, इथे दिले 10, म्हणजे इथून वरती पर 10 मिलीमीटर. त्याच्यानंतर इथून इथपर्यंत 30, याची सुद्धा लाईन मला ऑलरेडी मिळालेली आहे, हे बघा इथपर्यंत. सो दिस इज अप टू 30, देन अगेन 10 मिलीमीटर इन डाउनवर्ड डिरेक्शन आणि हा क्लोज 10 इथून इथं परत आलो त्या पॉईंट. ठीक आहे, म्हणजे हे कम्प्लीट केलं. आता राहिलं ही बाजूचा ब्लॉक रेक्टॅंगल आणि या बाजूचा रेक्टॅंगल. सो हिअर इट इज. तुम्ही कुठूनही चालू करू शकता, इथून चालू करतो मी आता, कारण ही जी लाईन आहे ती लाईन म्हणजेच आता ही लाईन आहे इथली. सो इथून इथपर्यंत स्ट्रेट लाईन, इथं इथून इथपर्यंत स्ट्रेट लाईन, याच्यापासून परत इथं. ओके, सो दिस वन इज द साइड व्ह्यू. हा साइड व्ह्यू कम्प्लीट झाला. आता याच्यामध्ये दोन लाईन डॉटेड दिसत आहेत. ओके, दोन लाईन काय दिसत आहेत, डॉटेड दिसत आहेत. कुठं दिसतील या, हाईट मध्ये दिसतील का विड्थ मध्ये दिसतील साइड व्ह्यूच्या? हॅलो, कुठं दिसतील? दोन लाईन डॉटेड दिसणार आहे साइड व्ह्यू मध्ये सुद्धा, दोन लाईन डॉटेड दिसणार आहेत. हाईट मध्ये, हाईट मध्ये करेक्ट. ओके, आता मी इथं पिंक कलर थोडासा डार्क केला आहे, हा थोडासा विजिबल वाटत नाही म्हणून मी थोडा डार्क केला आहे, कलर मधून घेतलाय मी. बघूया तो कसा दिसतोय. सो हियर इट इज. इथं ही जी लाईन आहे, ही लाईन आहे ती जी डार्क, आता इकडून बघितल्यानंतर आपल्याला दिसत नाही, इनविजिबल आहे, जी आपल्याला डॉटेड काढावी लागणार आहे. म्हणजे अशी इथून इथपर्यंत, इथून ती खालीपर्यंत आहे, परंतु इथं जर मी तशी काढली तर कंटिन्युअस लाईनच्या वरती डॉटेड लाईन येईल, म्हणून मी इथपर्यंत काढतोय. ठीक आहे, आणि आपल्याला माहित आहे कंटिन्युअस लाईन आणि डॉटेड लाईन जर एकत्र आल्या तर आपण त्यातली कोणती काढतो, कंटिन्युअस लाईन काढत असतो. सो हिअर मेक इट ॲज डॉटेड. Here also same. Okay. So this is the side view. Samajhla side view? These are the side view and the dotted lines into the side view. त्याच्यानंतर डायमेन्शन्स द्यायचे आहेत आपल्याला. सो डायमेन्शनसाठी बघू आपण काय करता येते का. आज थोडासा वेळ आहे तर दिस डिस्टन्स इज ऑफ, ह्याला एरो काढायचा थोडासा वेळ लागेल. Total height.
is 40. असे सगळे डायमेन्शन आपल्याला द्यायचे आहेत या ठिकाणी. ही टोटल हाईट आहे 20, त्याच्यानंतर ही टोटल जी लेंथ आहे ती आहे 35. सगळे डायमेन्शन्स आपल्याला या ठिकाणी द्यायचे आहेत. म्हणजे हे, सो दिस वन इज 35. काही डायमेन्शन्स याच्यामध्ये सुद्धा द्यायचे. हे आहे 10, त्याच्यानंतर हे टोटल जे आहे हे टोटल आहे 50. म्हणजे प्रत्येकात थोडे थोडे डायमेन्शन द्यायचे विभागून. सो दिस वन इज 10, दिस वन इज 50. हाईट मध्ये काही इकडं साईड व्ह्यू मध्ये काही डायमेन्शन द्यायचे. बऱ्यापैकी डायमेन्शन फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू मध्ये द्यायचे. जे इथं देणं शक्य नाही ते साईड व्ह्यू मध्ये द्यायचे. डायमेन्शनचा रूल काय आहे, जवळजवळ याच्यामध्ये जे डायमेन्शन आहे ते सगळे डायमेन्शन आपल्याला याच्यामध्ये दिले पाहिजेत आणि एक डायमेन्शन रिपीट व्हायला नको कोणत्याही व्ह्यू मध्ये. म्हणजे या व्ह्यू मध्ये एखादं डायमेन्शन जर मी दिलं, टोटल हाईट सपोज इथं 40 दिलेलं आहे, तर ही टोटल हाईट 40 आता इकडे द्यायची नाही साईड व्ह्यू मध्ये. त्याच्या व्यतिरिक्त जर काय असेल तर या ठिकाणी आपण देऊ शकतो. ठीक आहे, समजलं? यस ऑर नो? यस. ठीक आहे, तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागणार आहे बऱ्यापैकी याच्यामध्ये. अजून आय विल टेक अटेंडन्स नाव, सो प्लीज गिव्ह अटेंडन्स. रोल नंबर 1. यस सर. 2. यस सर. 3. यस सर. ओके. 4. प्रेझेंट. 5. प्रेझेंट सर. 6. यस सर. 7. रोल नंबर 7 अब्सेंट. 8. यस सर. 9. यस सर. 10. Present sir. 11. Yes sir. 12. Yes sir. 13. 13. Roll number 13. Absent. 14. Present. 15. Present. 16. Present. 17. Roll number 17. Absent. 18. Present. 19. Roll number 19. 19. Absent. 20. Roll number 20. Present, sir. Okay. 20 is present. 21. Yes, sir. 22. 22 absent. 23. Present sir. 24. Present sir. 25. Present sir. 26. Present sir. Okay. 27. Yes sir. 28. Yes sir. 29. 29 is absent. 30. Present. 31. Present. 32. Present, sir. 33. Present, sir. 34. Yes, sir. 35. Yes, sir. 36. Yes, sir. 37. Present, sir. 38. 39. 39 is not there. 40. Yes, sir. 41.
41 absent. 42 present sir. 43 44 yes sir. 45 yes sir. 46 47 present sir. 48 present sir. 49 yes sir. 50 present sir. 51 yes sir. 52 present sir. 53 absent. 54 yes sir. 55 present sir. 56 present sir. 57 58 yes sir. 59 yes sir. 60 yes sir. 61 absent. 62 yes sir. 63 present sir. 64 present sir. 65 present sir. 66 yes sir. 67 67 absent. 68 present sir. 69 yes sir. 70 yes sir. 71 present sir. Okay theek hai absent number sang tumhi chat box madhe kon aahet roll number 16 19 7 46 theek hai roll number 13 17 17 22 29 41 43 53 53 aayega 53 aaye sir hello sir 41 hello sir 43 hai na 43 tumhi attendance nahi dili 43 ha sir te theek hai avaz jet nahota tumcha sir bar bar chat box mai takaycha mag ita avaz nahi ala tar tya vela 61 and 67 okay thank you sir, all of 41 you 41 present 41 41 कोण आहे जर परदेश पूनम पाटोय ठीक तुम्ही जर मेसेज टाका बरं 41 म्हणून चॅट बॉक्स मध्ये सर टाकला की मेसेज टाकला का एक मिनिट ठीक आहे पूनम पाटोय ओके ठीक आहे सो रोल नंबर 13 17 22 29 39 61 अँड 67 these are the absent students so thank you all of you yacha zara practice kara orthographic cha so we will stop here we will meet in the next lecture with the next problem thank you